सकल मराठा समाजाच्या वतीनं उद्या दिनांक 1 ऑगस्ट रोजी जुन्नर तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नारायणगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, प्रांताधिकारी अजित देशमुख, तहसीलदार किरण काकडे, पोलीस उपविभागीय अधिकारी दीपाली खन्ना, तालुक्याचे आमदार शरददार सोनवणे, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, संतोष नाना खैरे, अमित बेनके, रमेश हंडे, सुनील ढोबळे, नामदेव खैरे तसेच सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही बातमी ताजी बातमी येते आहे नारायणगाववरून. नारायणगाव येथील पोलीस स्टेशनच्या आवारात सध्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी तालुक्यातील अनेक राजकीय नेते असतील, पक्षात सर्वपक्षीय पदाधिकारी असतील, तसेच सामान्य नागरिक देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत. उद्याचं आंदोलन जे आहे, माझ्या मित्राने सांगितलं की सरकारवर एक दबाव तंत्र टाकण्यासाठी आपण 8 मोर्चे काढले. तरुण मुलांचा मराठा समाजाचा हे सुटला, संयम तुटला म्हणून ठोक मोर्चामध्ये मराठा समाज आला. ठोक मोर्चे होत असताना तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आल्यानंतर काही घटना घडणार त्या घडल्या. माझं असं म्हणणं आहे, आमचा असा आरोप आहे की काकासाहेब शिंदेने उडी मारल्यानंतर तिथले स्थानिक लोक म्हणतात की प्रशासनाने 2 लोक वाचवले होते, त्यांना आणलं. तो प्रशासनाने घेतलेला बळी हा कितपत खरं किती नाही खरं तो संदेश महाराष्ट्रात जातो. मग महाराष्ट्रात काही तरुण लोक त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने उद्रेक करतात. जुन्नर तालुक्याची पार्श्वभूमी तशी नाही आहे, सगळे सुशिक्षित लोक आहेत आणि सगळे या ठिकाणी करणार आहेत. उद्याच्या मोर्चाबद्दल मी असं सांगतो की बेल्ल्यापासून तिकडचा जो पट्टा आहे, पूर्व भागाचा पट्टा, ते एकत्र मोटरसायकलवर आपल्या गावातले ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयाला मामलेदार साहेब, आपल्या तलाठी कार्यालय आणि BDO साहेबांना मी याच्यातून सांगू इच्छितो की ग्रामपंचायत यांना आम्ही आजच संदेश दिलेला आहे की उद्या तुम्ही बंद ठेवा. आम्ही 9 वाजेच्या पुढे गावात थांबणार नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे आम्ही जर 10:30 हवेची वाट पाहत बसलो तर आमचे आंदोलक एकत्र येतील 12:00 दरम्यान. 2-3 जर आम्ही इथून निघालो तर तुमचे ऑफिस आम्ही बंद करायच्या अगोदर बंद झालेले असतील. त्याच्यामुळे सकाळी सगळ्या तालुक्यातून म्हणजे पूर्व भागातून सगळ्या मोटरसायकलवर कार्यकर्ते मराठा बांधव आळेफाटे या ठिकाणी येतील. आळेफाटा तुम्ही शांततेच्या रूपाने नारायणगावमध्ये येतील. नारायणगावमध्ये आमचे मराठा बांधव तिथं वाट पाहतील, कोणत्या प्रकारचं रस्त्यावर थांबणार नाही. आम्ही ग्राउंड निर्माण केलेलं आहे, त्या ग्राउंडवर त्यांची वाट पाहतील आणि पुन्हा हॉटेलपासून ते जुन्नरला येतील. आणि ओतूरकरांवर एक जबाबदारी अशी आहे, आमचा ओतूर एक पट्टा म्हणजे पश्चिम भागातली ओतूरच्या पट्ट्यातली सगळी मंडळी ती ओतूरमध्ये येतील. ओतूरमध्ये आमच्या मराठा बांधवांच्या ठिकाणी त्या सगळ्यांना एकत्र करतील आणि ओतूरची मंडळी आमची मराठा समाजाची मंडळी ही जुन्नरला जाते आणि जुन्नरमध्ये लोकांनी जो वरचा पट्टा आपला पश्चिमेकडचा राहिलेला आहे त्यांना ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी एकत्र करतील. शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर आमचा जे आंदोलनाचे कार्यकर्ते आहेत ते आम्ही पंचायत समिती मामलेदार कचेरी जी मोठी ऑफिसेस आहेत त्या ठिकाणी आम्ही त्यांच्या दरवाजाला कुलूप न लावता बाहेरचा माणूस आत नाही, आतला माणूस बाहेर नाही म्हणून प्रशासनाला असहकार असं मराठा बांधवांनी ठरवलेलं आहे की हे आंदोलन सरकारी दरबारात जावं. आम्ही शांततेच्या दृष्टीने सरकारला असहकार दाखवत आहोत. त्याचं कारण असं आहे की तुम्ही आम्हाला आरक्षण देत नाही, तुम्ही जर आम्हाला सहकार्य करत नाही तर आम्ही तुम्हाला सहकार्य का करावं. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हानी, आर्थिक सामाजिक कोणत्याही गोष्टीची हानी होणार नाही. या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं तुम्ही मला बोलायची विनंती देऊन सगळ्या समाजाच्या वतीने मी या ठिकाणी बोलतो. मगाशी SP साहेबांची चर्चा करताना मी सांगितलं की ते जुन्नर आणि आंबेगावमध्ये खूप लोक चांगले आहेत, खूप सहकार्य करतात. जरी अशा काही बाबी बाहेरच्या जिल्ह्यात किंवा बाहेरच्या तालुक्यामध्ये घडल्या असतील तरी आपल्या इथं असं होणार नाही. आत्ताही माझ्या अगोदर बरेच वक्त्यांनी महोदयांनी सांगितलं की कशा प्रकारे आपण सहकार्य करत आहोत, अतिशय उत्कृष्ट प्रकारे सर्वांनी सांगितलेलं आहे. आणि खरोखरच प्रशासनाला त्यांची त्यांचं सहकार्य करण्याचं जी त्यांचं नियोजन आहे ते खूप स्वागतार्ह आहे. फक्त आता इथे सांगायचं असंच की मगाशी SP साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 20 ते 25 वर्षाच्या वयोगटातील मुलांचा अतिशय एकदम उद्रेक होतो कुठेतरी आणि तो आपण टाळला पाहिजे. एक्सप्रेसवे तर आपण कुठेही बंद करत नाही, आपला हायवे चालू ठेवला पाहिजे. कालच्या घटनेमुळे मी ते पाहिलं की आपल्या सगळ्या गाड्या मंचरपर्यंत आलेल्या होत्या, ST स्टँड बंद होतं, लोकांना लोक सगळी रस्ता उभी होती आणि अख्खा असा दिवस काल मंचरमध्ये गेलेला आहे. तर ती गोष्ट उद्या परत इथं कुठं होणार नाही आणि आपण सर्वांनी मान्य पण केलेली आहे, त्याबद्दल प्रशासनाच्या वतीने आम्ही आपले आभार मानतो. दुसरं एक चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही अवश्य करावं. याच्यामध्ये
तुमचे जे कार्यकर्ते वगैरे त्यांना सुद्धा सगळ्या व्यवस्थित तुम्ही बैठक घेऊन समजून नियोजन करावं. उद्या तहसील ऑफिसला किती वाजता आपण निवेदन देणार त्याचंही आपण नियोजन जर कळवलं तर तुम्हालाही जास्त काळ बसावं लागणार नाही. आणि तुमच्या भूमिका ज्या आहेत त्या वेळच्या वेळी उद्या आम्ही शासनाला कळवू. तहसीलदारांच्या मार्फत, प्रांतांच्या मार्फत, आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्फत आपले निवेदन शासनाकडे सादर करू. आणि आपण ह्या सुनियोजन जे आपण केलेलं आहे व्यवस्थित ते आपण त्या पद्धतीनेच ते पार पाडावं ही माझी आपणास नम्र विनंती आहे. आता मी आपल्या सर्वांचे भावना आणि मत ऐकलं. आमचा जो आता जे आपण ही आता घरगुती बैठक बोलवलेली आहे त्यामुळे फ्रँकलीच बोलणार आहे. आता आपण सांगितलं आरेपाट्यावरून तर नारायणगावला येणार, सगळे लोक हायवेवरून येतात आणि तुले झाला. प्रॉब्लम असा आहे की सर्व लोक व्यवस्थित चालतात पण काय उद्या वाहनावर दगडफेक होते किंवा लोक काही गाड्या थांबून वाहन रस्त्यावरतीच बसतात. या कंडिशनमध्ये आपण काय करायचं हे ठरवलं पाहिजे सगळं. कारण हा जो मुद्दा आहे तो जे सगळं बेसिक तिथं आहे, बाकी सगळं नियोजन वगैरे आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यावेळेस हायवेवर लोक गाड्या घेऊन बसतील किंवा बसेसवर तोडफोड करणार त्यावेळेस आपलं काय नियोजन आहे ज्याचं आपण त्याच्या म्हणजे प्रतिष्ठित त्याने सांगावं मला. कारण काय आहे की माझा एवढाच कन्सर्न आहे की हायवे बंद झाला नाही पाहिजे. काल बघितलं आपण 7 तास हायवे बंद होता आणि वाहनांची तोडफोड होते. त्यावेळेस काय होतं की त्याचा समाजकडून तो फायदा घेतात किंवा पोलीस बाळाचा वापर कमी करत आहे याचा अर्थ मग आपण हा जो मुद्दा आहे. कारण त्यावेळेस मी सांगतो असं काय घडलं तर जे गाव आहे जे जवळचं खेड आहे तिथल्या सगळ्या सकल मराठा समाजाच्या लोकांनी तिथं आलं पाहिजे आणि त्या तरुणांना हुसकावून लावलं पाहिजे. ही तुमची सर्वांची जबाबदारी. आपल्याला आंदोलन करायचं असतं तर साहेब आम्ही हायवे बंदचं घोषणा दिली असती पण आमची भावना ही तहसील कार्यालयावरती मोर्चा काढणारी. त्यामुळं जी जी मुलं असतील आमची, तुम्ही जो प्रश्न मांडला की हायवेनी लोक येणार तर आम्ही सगळ्यांना विनंती केलेली की ज्यांनी त्यांनी शक्यतो मोटरसायकलवरती जुन्नरला पोहोचावं, एसटी स्टँडला पार्किंग करावी आणि पायी पायी शिवाजी पुतळ्याला हार घालून आम्ही तिथं जाणार. हायवे बंद व्हायचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि झाला तर आमचे स्वयंसेवक किंवा तुमचे स्वयंसेवक तिथं असतील तर आम्ही ती क्लिअर करून द्यायचं. ओतूरच्या माणसाने आळे फटाके व नारायणगावला येऊ नका असं सांगितलं. त्यांनी ओझर मार्गे डायरेक्ट जुन्नरला यावं, नारायणगावचे आणि सरळ जावं, त्यांनी आळे फाटे मार्ग ओतूरला जाऊ नये. आळे फाट्याचा जो कार्यकर्ता आहे त्यांनी ओतूर मार्गे किंवा नारायणगाव मार्गे त्याच्या सोयीप्रमाणे एक टाईम दिला जाईल. त्या टाईमला शिवाजी पुतळ्यापाशी आपण हजर राहू. जी भूमिका आमची ठरलेली आहे तुमची भूमिका सुद्धा आमच्या मनामध्ये आहे की हायवे बंद झाला नाही पाहिजे. बंद झाला तर कुठंतरी आडबाडवी काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो ही भावना तुमच्या मनामध्ये त्याचा सगळ्यांचा विचार केलेला आहे. फक्त आमचे निवेदन स्वीकारायला तिथं कोणीतरी असावं. निवेदन भरपूर झालेले असहकार आंदोलन की ऑफिसेस बंद ठेवून तिथे बसणार आहे. मी आपल्या सर्वांना आमची जी काय अडचण आहे ती फ्रँकली तुम्हाला सांगितली आणि तशा काय परिस्थिती उद्भवली तर ज्या ठिकाणी उद्भव आहे त्या ठिकाणी आपण सकल मराठा समाजाच्या लोकांनी आमदार महोदय आहेत बाकी सर्वांनी येऊ त्या युवकांना परत घेऊन जायचं काम हे आपलं आहे. मी आत्ता सांगतो उद्या परत काय आम्ही गडबडीत असणार. उद्या शिरूर तालुका पण बंद आहे त्यामुळं मी इकडे येतोय का तिकडे जातोय हे आहे. त्यामुळं जिल्ह्यामध्ये आपला मोठा किल्ला आहे पोलिसांचे ऑपरेशन राहतं त्यामुळे ह्या गोष्टींचा आपण थोडा विचार केला पाहिजे. आणि परत त्यामध्ये समाजकर्ते कोण शिकणार नाही कारण ह्या तरुण मुलं आहेत त्यांनी जे समाजकर्ते जे गुन्हेगार आहेत किंवा अजून कोण त्यांचे वेगळे इंटरेस्ट आहेत त्यांना हुसकावून लावलं पाहिजे. नाहीतर काय आहे की त्या एखाद्या समाजकर्त्याने काय दगडफेक केली की बाकीचे पण दगड उचलून लगेच मारायला लागतात. अशी मेंटॅलिटी मॉब मेंटॅलिटी आहे हे तुम्हाला मी फ्रँकली सांगतो. त्यामुळं आपण ह्या सर्व गोष्टींचा विचार करू. असं काय परिस्थिती उद्भवली तर आपण सर्वांनी पुढे यायचं आहे. त्या गावातले जे कोण तुमचे कार्यकर्ते आहेत त्यांनी तिथं भूमिका घेऊन ते परिस्थिती लगेच नियंत्रणात आहे. जे आपण म्हणते की प्रशासनाने सहकार्य करावं आम्ही तर करणारच आहे सहकार्य. पण ज्यावेळेस प्रशासनाला अडचण येणार आहे त्यावेळेस तुम्ही सहकार्य करायचं आहे. तर हा मुद्दा माझा एवढाच मुद्दा आहे. त्या अनुषंगाने आपण विचार करून ते नियोजन आपण हे केलं पाहिजे. किल्ले शिवधरेच्या या कुंडमध्ये आज अतिशय महत्वाची बैठक या ठिकाणी आयोजित केली गेली. उभ्या महाराष्ट्रभर आपण जाणताय की सकल मराठा हा एकत्र येतोय आणि
भावना एकच आहे की आरक्षण मिळालं पाहिजे. आणि आजच्या या तातडीच्या बैठकीसाठी चाकांच्या काचाचा मुद्दा रमेश सावांनी मांडला ते वस्तुस्थिती आहे. आणि त्या तातडीच्या बैठकीच्या निमित्ताने एस पी साहेबांचा फोन आला. मी तर आज ओतूर मार्गे माळशेज ते मुंबईच्या दिशेने निघलो होतो. आपण पाहतोय की मागच्या अनेक वर्षाच्या असलेल्या मागण्यातून मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून शांततेचे मोर्चे लाखो 2 लाखांनी 5 लाखांनी या महाराष्ट्राने पाहिले. ते शांततेत झाले. महाराष्ट्राच्या पटलावर हा विधिमंडळाच्या सुद्धा तत्त्वावर हा विषय सातत्याने रेंगळत राहिलेला आहे. आणि त्या बाबतीतली चर्चा सर्व व्यवस्थेच्या निमित्ताने चाललेली आहे. काल सुद्धा अल्टिमेट आले, आमच्या सह्या आलेले आहे. एक विशेष अधिवेशन यासाठी बोलवण्यात येणार आहे राज्यपालाच्या मार्गदर्शनाखाली. निर्णय होणारच आहे, निर्णय होईलही, परंतु हा निर्णय होताना आपण शिवभूमीचे या स्वराज्याचे मानकरे आहोत. छत्रपती शिवरायांनी इथून जो संदेश दिला तो दिल्लीच्या तख्तापर्यंत उद्रेक करणं आपला हेतू नाही, नव्हता आणि नसता सुद्धा आहे. चाकांचा त्यांचा प्रकार अतिशय निंदनीय आहे, अतिशय वाईट आहे. खरं तर व्हायला नाही पाहिजे या गोष्टी, कारण जेवढं काही नुकसान झालं ते आपलंच झालं, दुसऱ्याकडं झालेलं नाही. समाज व्यवस्थेचं नुकसान म्हणजे राष्ट्राचं नुकसान, आणि राष्ट्राचं नुकसान म्हणजे आपल्या भारताचं नुकसान. शेवटी हक्क आणि अधिकार आपल्याला मिळणं ही आपली जबाबदारी आहे. मी सुद्धा मराठावरून नेतृत्व करतो माझ्या आयुष्यामध्ये, पण आम्ही पुढे काय येत नाही त्याचं कारण सांगतो की या कुठल्याही मराठी आंदोलनाला राजकीय वळण लागू नये. आणि म्हणून माई कधी उद्या जरी मी तुमच्यावर आलो तर सगळ्यात पाठीमागे जाऊन बसणार आहे. जे करायचं आहे ते आपला सगळ्या समाजातली संघटना करणार आहे. आपण सर्व आम्ही आपल्याबरोबर मागं सांगणार आहोत. माईकवर बोलणार नाही. आज विनंती आली की साहेब तुम्ही या आणि आमदार आहात, प्रशासन आहात म्हणून आपण विनंती करा. पण मी तुम्हाला सांगतो खन्ना मॅडम, आपल्याला जिंदरचा अनुभव आपण आलेला आहे, आपल्याला स्वागत आहे. आपल्याला 1 महिना झाला येऊन, पण मला वारंवार सांगावं लागेल की महाराष्ट्र राज्याला मराठा समाजाचा एकात्मतेचा असलेला आदर्श कसा असावा तर तो तुम्हाला उद्याच्या बंदमध्ये पाहायला मिळेल. हे मी तुम्हाला जाहीरपणे तालुक्याचा आमदार म्हणून सांगतो. ही भूमिका आमच्या सर्वांची आहे. शेवटी हा तालुका समन्वयाने फार विचाराने काम करणारा आहे. निश्चितपणे आमची मागणी उद्या तिथे जात असताना काहीच करायचं नाही. निवेदन नाही. मी सुनील गावाशी कालच बोललो रात्री 8 वाजता. मी त्यांना विचारलं उद्या नक्की काय आहे आपलं, तर मला ते म्हटलं की दादा उद्या सर्व मंडळींनी फक्त जायचं आणि सर्व तहसील आणि शासकीय जेवढे काही संघ आपले कार्यालय ते बंद करा. मी निवेदन करणार आहे. आजच मी बोलणार आहे जिल्हाधिकाऱ्यांशी. उद्या जवळजवळ या तालुक्यातली सगळी प्रशासकीय कामकाज सरकारी कामाची आमची सगळी असलेली आपल्या सर्वांच्या सेवेतली सर्व असलेली कार्यालय उद्या 100% बंद राहून आपल्याला सहकार्य मराठा समाजाला करतील हे आम्ही आमच्या सगळ्यांच्या वतीने आता ठरवून घेतलेलं. आम्ही ठरवलो म्हटलं आपल्याला शांततेने या सगळ्या गोष्टींचा सन्मान करायचा आहे. पण त्याच्यामध्ये एक दुसरी गोष्ट अशी आहे की आपलं त्या ठिकाणी आल्यानंतर असहकार पुकारल्यानंतर तिथे सर्व असलेली प्रॅक्टिकली कामं बंद होते आणि त्या आंदोलनाला शांततेचा असलेला उद्याचा समारोप सुद्धा आपल्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. उद्या सायंकाळी तो समारोप अतिशय शांततेने व्हावा. त्या ठिकाणी सर्व अधिकारी असेल, पोलीस संरक्षण मिळत असताना पोलीस दलाला आम्हाला एकच सांगायचं आहे की आपण सुद्धा त्या मोर्चाला आम्हाला पुढे घेऊन जात असताना सर्व आंदोलकांना अतिशय संयमाची आणि शांततेची अपेक्षा आपल्या पोलीस खात्याकडून आहे. आपणही अतिशय सन्मान करून शांततेने उद्या त्यांना सांगायचं काम करावं. कधी कधी काय असतं, एखादा 18-20 वर्षाचा मुलगा हा थोडासा व्यापकतेने तो उग्र भावनेने बोलत असतो, त्याची भावना चांगली असते, पण त्याची बोलण्याची पद्धत शब्दाची एखाद्या वेळेस चुकू शकते. शेवटी शब्द रचना आहे. आणि मग अशा प्रसंगीमध्ये हेवे दावे न होता आणि कुठल्याही अधिकाऱ्याचा आणि कुठल्याही असलेल्या सर्वसामान्य माणसाचं भांडण न होता अतिशय शांततेच्या मार्गाने उद्याचं आंदोलन होईल. आपण सर्वांनी ती शाश्वती दिलेली आहे. खरं तर एस पी साहेब पहिल्यांदाच आज चार घटले तिथं आले. मी गाडीतून उतरलो आणि त्यांचं फक्त वेलकम केलं. आतमध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही. राजकारणाचा कधी कधी गोंधळ होऊ शकतो, शक्यता आहे. माझ्यासारखा माणूस कधीही दरवाजाच्या पाठीमागाशी काही चर्चा करण्याची मानसिकता आजपर्यंत बाळगून नाही. आपण सगळे इथं होता, मला दुरुपणा ते आले, त्यांचा सन्मान करणं तरबच्या वतीने आम्ही जबाबदारी होती तो केला. आणि त्यांच्याकडून विचारलं की काय, ते मला म्हणजे साहेब तुम्हाला पर्यंत पाशवून मी सांगतो म्हणून कालची चाकच्या किती गाड्या फुटल्या, किती माणसं जखमी झाली, किती पोलिसांची पोलीस खात्यातली माणसं जखमी झाली, हा सगळा आढावा शासकीय आढावा त्यांनी आपल्यासमोर मगाशी कार्यालयामध्ये मांडला, तो समजून घेतला. आणि मग तातडीने म्हटलं की आपण इथं जी जमलेली मंडळी आहे
त्या सगळ्या बैठकीला आपण सामोरं जाऊ. शांततेचा असलेला आजचा हा आपला व्यवस्थेचा जो कारभार आहे, मला विनंती आपण एकच करायची आहे की आपल्या पोलीस खात्याला आपण सर्व मंडळ येते की उद्याचा आपला कसा रूट ठरणार आहे, सुरुवात कशी होणार आहे, कसा रूट होणार आहे. जसं आपण सांगितलं की जून अवतुरवाल्यांना तिकडेच बोलवलं आहे, ओझरवाल्यांना तिकडे बोलवलं आहे, बाबळबागेतलं तिकडे बोलवलं आहे, मीनाकोळी तिकडे बोलवलं आहे. परंतु हा समजा एकत्रपणे आहे की डायरेक्ट तिथेच आपण जाणार आहोत, त्याचं एक काहीतरी स्पष्टोक्ती नियोजन आपण त्यांना देऊन टाकता रेकॉर्डवर, की जेणेकरून त्यांना सुद्धा काम करायला थोडंसं या याच्यामध्ये सोपं जाईल. प्रशासनाला सुद्धा, प्रशासन आपल्या काळजीसाठी या ठिकाणी उभा आहे, आपणही शांततेचा मार्ग अवलंबला पाहिजे. शेवटी ही दगडफेक, जाळपोळ, दंगल, मारामारी, कुणाची डोकेफोड हे पर्यायी त्याच्यामध्ये आपली व्यवस्था अवस्था आणि जुन्नरचं नाव, एकतर हा तालुका शिवकोटीचा आहे आणि एकतर हा तालुका पर्यटनाचा आहे. या तालुक्याचं विशेष लक्ष आज सातत्याने महाराष्ट्राच्या जडणघडीवर राहिलेलं आहे. यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा किल्ले शिवरक्षक निवड केली महाराष्ट्र राज्याच्या बलशाली संपन्नतेच्या दृष्टीने. त्यामुळे या किल्ल्याला पण तेवढंच महत्त्व आहे की जेवढं आपल्या राज्यव्यवस्थेच्या व्यवस्थेत आहे. माझी विनंती आपल्याला एवढीच आहे की उद्याचा मोर्चा आपण शांततेने करूया. 5 तारखेला पुन्हा एक निवेदन माझ्यासमोर असं आलेलं आहे की आमदारांच्या घराच्या बाहेर सुद्धा धरणं धरायचे. आपण तिथं या, मी सुद्धा त्या धरणामध्ये आपल्या बरोबर चिंचवत तुम्ही बसणार, तिथं मी सुद्धा बसणार आहे. तिथे सर्वांची मी पाण्याची, चहाची, नाश्त्याची सोय करणार आहे. मराठा समाज आणि त्याचं संवर्धन आपण ज्यावेळेला मांत्रिकीने काम करतो, ती मांत्रिकी माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. आत्ता पण राज्याच्या कारभारामध्ये राज्य कारभारी म्हणून मराठा समाजाचा आज पुन्हा विचार आपण पुढे आलेला आहे. मुख्यमंत्री आतापर्यंत जेवढं त्यांनी सर्वांनी प्रबळपणे काम केलेलं आहे, आपण सुद्धा प्रबळपणे आपल्या तालुक्याचं नाव निश्चितपणे महाराष्ट्राच्या पटलावर घेऊन जाऊया. आपल्या सर्वांचं मनापासून आजच्या मीटिंगला, आजच्या या नियोजित असलेल्या बैठकीला आपण समजा आला. मी मनापासून तालुक्याचा आमदार या नात्याने, प्रशासन आणि आपल्या सर्वांचा व्यवस्थेचा एक दुवा या नात्याने, एक सुंदर अशा पद्धतीचा असलेलं नियोजनाचं आंदोलन शांततेच्या आणि अहस्थांच्या माध्यमातून राज्याच्या पटलावर उद्या आपण घेऊन जाऊया ही भावना व्यक्त करतो आणि सगळ्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आज आपण उद्याच्या आंदोलनाच्या अनुषंगाने सर्व बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, त्याच्यावर प्रशासनाने आपली भूमिका सांगितली. निश्चित आपण जी आपली परंपरा आहे शिवाजी गुरुमुमीची, आपल्या भावना शासनापर्यंत आपल्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे आपण पोहोचणारच आहोत. सर्व प्रशासनही आपल्याला आपल्या योग्य पद्धतीने सहकार्य करेल आणि आपण तालुक्याची शांतता आणि कायदा सुव्यवस्था हा बरी ठेवू. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने आजच्या शांतताने बैठकीस उपस्थित राहिला, त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीने सर्वांचं आभार व्यक्त करतो. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कुठेही पाहण्यासाठी युट्यूबला आपला आवाज टाईप करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.